नमस्कार वर्ग बारावा इतिहास प्रकरण पाचवे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ या प्रकरणाचा आपण अभ्यास करत होतो त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता आणि आद्य समाजसुधारक राजाराम राय यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक सुधारणा चळवळी याबद्दल अभ्यास करणार आहोत धार्मिक सुधारणा चळवळी हा समाजामध्ये कुठेतरी सुधारणा व्हावी त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये धार्मिक स्थितीमध्ये त्याचबरोबर त्यांनी पुढे जातीयता मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे या शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणण्यासाठी भारतीय समाजामध्ये अशा ह्या वेगवेगळ्या संस्था तयार झालेल्या होत्या त्यामध्ये पहिली जी आपण सुधारणा चळवळ आहे त्या चळवळीचा अभ्यास करणार आहोत ती म्हणजे प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेतूनच पुढे प्रार्थना समाजाची निर्मिती झालेली आहे आणि या संस्थेचे संस्थापक डॉक्टर आत्माराम पांडुरंग न्यायमूर्ती महादेव गोविंद गोविंद रानडे डॉक्टर राघो भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे जसं आपण मागे बघितलेलं आहे की राजाराम मोहनराय यांनी सुद्धा मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे आणि एकेश्वर वादाचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे या ठिकाणी सुद्धा प्रार्थना समाजामध्ये एकेश्वरवाद म्हणजे एकाच देवाची कुठेतरी पूजा आपण केली पाहिजे अनेक देवांच्या पूजेमध्ये आपण फटलं नाही पाहिजे एकाच आपण देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे असं ह्या प्रार्थना समाजाच्या विचारसरणीचा भाग होता आणि आपण पाहिलं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मकांड केला जायचा अनेक वेगवेगळ्या विधी सांगितल्या जात होत्या कर्मकांड केले जात होते बळी दिले जात होते, होते। देवांना प्राण्यांचे पक्ष्यांचे बळी दिल्यानंतर कुठेतरी देव प्रसन्न होतो अशी एक भावना भारतीय समाजामध्ये कुठेतरी पेरल्या गेलेली होती ही दूर करण्याचा प्रयत्न या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झालेला आहे समाजसुधारकांच्या माध्यमातून झालेला आहे त्यांनी कुठेतरी इंग्रजी शिक्षणाचा अभ्यास करून इंग्रजी शिक्षणाचा त्यांच्यावर झालेला परिणाम यातून त्यांनी स्वतःचा भारतीय समाज कुठेतरी या अनिष्ट प्रथेपासून दूर व्हावा त्यांच्यामध्ये कुठेतरी समाज समाजामध्ये सुधारणा व्हावी यासाठी अशा धार्मिक सुधारणा चळवळींनी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अनाथालयांची सुरुवात त्यांनी केलेली आहे त्या कालखंडामध्ये अनेक रोगराईच्या माध्यमातून अनेक लोकांचा बळी जात होता आणि आने, अनेक मुलं बाळं जे आहेत ते अनाथ होत होती या गोष्टींचा विचार करून अनेक अनाथालयांची निर्मितीसुद्धा या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री शिक्षणाचा या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलेला आहे स् भारतामध्ये स्त्रिया ह्या कुठेतरी वंचित घटकामध्ये सबाल्टन स्टडीज म्हणजे ज्यांच्याकडे कुठेतरी एक वेगळ्या नजरेने पाहिलं जात होतं ती शिकली तर बिघडेल तिला उच्च शिक्षण दिलं तर ती कुठेतरी वाम मार्गाला लागेल अशा पद्धतीची भावना भारतीय समाजाच्या कौटुंबिक चरितार्थामध्ये होती पुरुषांच्या मनामध्ये होती त्यामुळं स्त्रियांना बालवयामध्येच लग्न लग्न लावून दिलं जात होतं ही कुठेतरी शिकली तर तिच्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल आत्मसन्मान तिला प्राप्त होईल अशी भावना या स्त्री शिक्षणातून समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी स रात्रशाळा सुरू केलेली आहे स्त्री पुरुष समानतेची चळवळ जातीभेद ना जाती हा नाकारलेला आहे जाती ह्या किती अनिष्ट आहेत आणि त्याचा परिणाम भारतीय समाजावर किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचा आढावासुद्धा त्यांनी घेतला आणि ती दूर करण्याचा प्रयत्न या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झालेला आहे त्याचबरोबर पुढे आपण सत्यशोधक समाजाचा अभ्यास करणार आहोत सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याकडून करण्यात आली अठराशे त्र्याहत्तरमध्ये पुणे या ठिकाणी या, या सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले या धर्माचा मूळ जो आ, स, या सत सत्यशोधक समाजाची जी विचारसरणी आहे अन्याय धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामध्ये मागे पडलेला आहे आणि कुठेतरी नवीन विचार देण्याचा प्रयत्न या सत्यशोधक समाजाने केलेला आहे बहुजन समाजाला नाड नडणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या गोष्टींवर महात्मा फुले यांनी प्रतिकार केलेला आहे हल्ला केलेला आहे आणि शेतकरी काम कामगार कारागीर या ज्या शूद्र जाती आहेत या शूद्र जातींना कुठेतरी आपला दर्जा सुधारण्यासाठी पुढे यायला पाहिजे असा विचार महात्मा फुले यांनी दाखवून दिलेला आहे त्यांनीसुद्धा एक केशरवादाची कल्पना स्वीकारलेली आहे वेद व पुराणांचे प्रामाण्य त्यांनी नाकारलेले आहेत जसं आपल्याला सांगितलं जातं की वेद पुराण जे आहेत ते देवाने निर्मिलेले आहेत त्यामुळं त्या, त्या वेदामध्ये आणि पुराणांमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार हा समाज चालावा किंवा त्याच्यानुसार आचरण व्हावं असं सांगितलं जातं परंतु हे महात्मा फुल्यांना मान्य झालेलं नाही भूती प्रामाण्य वाद याचा विचार विचारसुद्धा त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे सांगितलेलं आहे जसेच्या तसं न स्वीकारता स्वतःच्या बुद्धीने विचार कुठेतरी करावा अशी एक शिकवण महात्मा फुले यांनी समाजाला दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पुरोहितांच्या वर्चस्वाला त्यांनी नाकारलेला आहे त्याचबरोबर मध्यस्थीला विरोध केलेला आहे म्हणजे पूजा करत असताना देवाची भक्ती करत असताना कुठेतरी आतमध्ये पुजाऱ्याची आवश्यकता नाही तर आपण स्वत त्या दे दैवतापर्यंत दे, आपण पोहोचलं पाहिजे अशी एक विचारसरणी महात्मा फुलेंनी पुढे आणलेली आपल्याला पाहायला मिळते चमत्कार अविस् अविश्वास परलोक कल्पना म्हणजे स्वर्गाची कल्पना जी असेल नरकाची कल्पना जी असेल तशा गोष्टींवर सुद्धा महात्मा फुलेंनी हल्ला केलेला आहे आणि नाकारलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतलेला होता आणि त्यातून त्यांनी पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर अस्पर्श जो समाज होता या अस्पर्श समाजासाठी सुद्धा महात्मा फुले यांनी जीवनभर कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं जसं हो की आपण पाहतो की या शाळेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुलेला अगोदर शिक्षित केलं आणि त्याच शाळेमध्ये त्यांनी त्यांना शिक्षिका म्हणून नेमलं आणि या अ, या गोष्टीला अनेकांनी विरोध केला तरीही या विरोधांना न जुमानता त्यांनी हे शिक्षणाचं कार्य सुरूच ठेवलेलं आहे आणि या महात्मा फुल्यांच्या शिक्षणातूनच भारतभर कुठेतरी शिक्षणाची चळवळ नंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर भारतातील समाज समाजरचना ही विषमतेवर आधारलेली आहे ती कुठेतरी बंद व्हावी विषमता भारतातल्या समाजाची नष्ट व्हावी यासाठी सुद्धा महात्मा यांनी प्रयत्न केलेला आहे याच्या अगोदर आपल्याला ही गोष्ट सांगता येईल की स्त्री शिक्षणाचे जे महात्मा यांचे कार्य जे आहे पुढे पंडिता रमाबाई रमाबाई रानडे यांनी चालविलेले आहे या महिलांनी पुढे येऊन या स्त्री शिक्षणाचा कुठेतरी चालना दिलेली आपल्याला बघायला मिळते महात्मा फुल्यांच्या ह्या कार्याचा पुढे कार्य चालू ठेवण्याचा प्रयत्न गोपाळ बाबा वलंगकर त्याचबरोबर या विटाळ विध्वंसक या पुस्तकातून त्यांनी या ह्याच या, विचारसरणीचा कुठेतरी प्रसार व्हावा प्रचार व्हावा हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याचनंतर शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी जोग जोगतिनी आणि देवदाशी यांच्या यांच्या प्रश्नांकडे बोट दाखवलेला आहे या मुरळी जोगतिनी त्याचबरोबर देवस देवदाशी ज्या आहेत त्या कुठेतरी देवाला अर्पण करणारे ह्या स्त्रिया है। आहेत त्यांच्या ही अर्पण करण्याची प्रथा जी आहे देवाला सोडून देण्याची प्रथा जी आहे ती कुठेतरी बंद व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या शिवराम जानबा कांबळे यांनी पुढे सांगितलेला आहे अशा पद्धतीने ह्या सत्यशोधक समाजाची विचारसरणी होती कार्य होतं ते महात्मा फुले यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या या कार्याचा आढावा स्वतंत्ररित्या अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला घेता येईल सविस्तर घेता येईल परंतु थोडक्यामध्ये या ठिकाणी सत सत्यशोधक समाजाची पार्श्वभूमी आपण बघितलेली आहे ती एकंदरीत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने आपण लक्षात ठेवावं त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आर्य समाज अठराशे पंच्याहत्तरमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवा आर्य समाजाची स्थापना जी आहे दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आणि अठराशे पंच्याहत्तरमध्ये आणि या आर्य समाजाने सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा पुरस्कार केलेला आहे वेदांना पवित्र ग्रंथ मानलेला आहे जसं आपण पाह पाहिलेलं होतं की महात्मा फुले यांनी वेदांचं प्रामाण्य जे आहे नाकारलेलं होतं परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की वेदाला पवित्र ग्रंथ मांडलेला आहे आर्य समाजामध्ये त्याचबरोबर त्यांनी सुद्धा जातीयतेला विरोध केलेला आहे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह व्हावा यासाठी आर्य समाजाने कुठेतरी कार्य हाती घेतलेलं होतं आणि अनेक स्त्रियांचा विधवा विवाह स्त्रियांचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे यांनी सुद्धा स्वीकार केलेला आहे शुदा के मूर्तीपूजेला सुद्धा आर्य समाजाने नकार दिलेला आहे अशा अनेक गोष्टींचा पुरस्कार या आर्य समाजाने केलेला आपल्याला बघायला मिळतो आणि यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे रामकृष्ण मिशन अठराशे सत्त्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिलेलं आहे सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यातून त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करणे आजारी लोकांना औषधोपचार देणे दिनदुबळ्यांची सेवा करणे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात या रामकृष्ण मिशनने आपला आपलं योगदान दिलेलं आहे उठा जागे व्हा आणि प्राप्ती होईपर्यंत थांबू नका असा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे त्यामुळं स्वामी विवेकानंद हे भारतीय युवकांपुढचे एक आदर्श म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा आपण युवक दिन म्हणून साजरा करत असतो अशा पद्धतीने या सामाजिक सुधारणा चळवळी ज्या आहेत त्याचा आढावा परीक्षेच्या दृष्टीने आपण अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून परीक्षेमध्ये लिहावं आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहावा आणि अभ्यास करावा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद